नमस्कार, आज मशे वेगळे वेगळे. गेस वेर आय एम टुडे. वेल, आज हाव असा गोवा कॅश्यू फेस्टिवल सीजन 2. आणि हांगा आमका पळोवपाक जाय कशे तरेन लोक मजे करतात, कशे तरेन लोक मस्ती करतात आणि किती किती करतात पळोवया. नी लेट्स गो. तर आज आम्ही असात ॲट अ व्हेरी पॉप्युलर स्टॉल आणि अशा तरेचे स्टॉल विच इज समथींग डिफरंट. ICAR आणि म्हाका दिसता फुडले आमचे सरच सांगतले की वॉट दीस इज ऑल अबाउट. येस, सगळ्यांक नमस्कार. हांव राहुल कुलकर्णी. हांव ICAR भारतीय कृषी अनुसंधान परिषद सेंट्रल कोस्टल ॲग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट हांव रिप्रेझेंट करता, जे ओल्ड गोवा हांगा स्थित असा. आता आमचे कृषी विज्ञान केंद्र असा थंय, जे फार्मर्साकडे पावता, म्हणजे आमची रिसर्च जे असा ते रिसर्च सगळे आम्ही फार्मर्साकडे पावपाचे काम थ्रू आमचे कृषी विज्ञान केंद्र करता. आता मुख्यत्वे आमचे आता काजू महोत्सव असा, तो काजू महोत्सवाक जसे वेंगुर्ला 4 आणि वेंगुर्ला 7 असा, तसेच आम्ही ICAR कॅश्यू गोवा कॅश्यू 1, 2, 3, 4 असे 4 व्हरायटीज रिलीज केल्ल्यो असा नॅशनल लेवलीचेर. आणि त्याचबरोबर आमचे गोवा कॅश्यू 5 आणि 6 असे स प्रकारचे काजूचे व्हरायटी, आमचे स्थानिक काजू हे आम्ही रिलीज केल्ले असा. त्याचबरोबर गोवा इज नोन फॉर पॅडी, सो आता जया ज्योती जसे असा तसे गोवा धान 1, गोवा धान 2, 3 आणि 4 असे आम्ही गोयचे भाताचे व्हरायटी आम्ही रिलीज केल्ले असा. त्याचबरोबर आमच्याकडे आंब्याचे व्हरायटीज असा, साधारण आमच्याकडे 82 प्रकारचे आंब्याचे व्हरायटीज असा, ज्यो व्हरायटीज आमकां खूब इम्पॉर्टंट असा. स्थानिक माणकुराद जो असा असा, तसो आम्रपाली असा, केशर असा, रत्न असा, सिंधू असा. आता तुम्ही जर म्हणशी की काजूचे फेणी जाता, काजूची जशी फेणी जाता तशी आम्ही कॅश्यू ॲपल क्रंच तयार केल्लो असा. म्हणजे कॅश्यू ॲपल जो असता तो ॲपल क्रंच आम्ही तयार केल्लो असा. त्याचबरोबर आम्ही जायफळाचो जो असा भायलो जो पार्ट असा, त्या भायल्या पार्टाचो आम्ही पॅरिकार्प जो म्हणतात. तुमकां हांव एक कामा खातीर डिस्टर्ब करता, कारण म्हाका दिसता जेन्ना तुम्ही हे अशें करून जेन्ना दाखयले लोकांक, तेन्ना सगळ्यांच्या मनाक एक प्रश्न पडलो आसलो, हाजे एक्झॅक्ट करप तरी कितें. कित्याक म्हाकाय होच प्रश्न पडिल्लो. आता म्हाका दिसता तेय एक्सप्लेनेशन मातशें जर लोकांक जर दियत जाल्यार दे वील बी इन मच बेटर पोझिशन की हाजे कितें करपाचें. सामकें बरोबर. आता ऍपल क्रंच जो आसा, मातशी जीब फुडें करप आनी जिबेर दवरप आनी खावप. सो इट इज अ बेस्ट क्वॉलिटी ऑफ विटॅमिन रीच, विटॅमिन सी रीच आसा तो, आनी इट इज व्हेरी गूड फॉर द हेल्थ. आता त्याचबरोबर आम्ही नाल्लाचे तेल जे म्हणतात खोबरेल, खोबरेल हे सुके नाल्लाचे तेल असतात. हे जिते नाल्लाचे तेल व्हर्जिन कोकोनट ऑइल, हे जे व्हर्जिन कोकोनट ऑइल असा हे फक्त एक अर्धो चमचो उपाशी पोटी घेवप ते आरोग्याक बरे पडटा. सो हे जे आम्ही प्रशिक्षण दिता थंय नाल, हे व्हर्जिन कोकोनट ऑइल कसे तयार करप हे जे आम्ही प्रशिक्षण दिता आमच्या कृषी विज्ञान केंद्रात. त्याचबरोबर आम्ही हनी बी कल्टिवेशन, मो कसे तयार करप, मागीर पॉलिनेशन कसे तयार फास्ट जाता हेचे आम्ही थंय ट्रेनिंग देता. त्याचबरोबर आमच्याकडे हिरवो चारो असा, ग्रीन फॉडर फॉर द हे कॅटल, सो त्याचेही आम्ही ट्रेनिंग देता. आणि आमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे हे असा, आमचे रॅबिट फार्मिंग असा, फिश फार्मिंग असा, मागीर इंटिग्रेटेड फार्मिंग सिस्टीम असा. म्हाका दिसता खूप गजाली आमकां हांगा पळोवपाक मेळटात, पूण जी त्यो काजू ज्यो आसात, काजू बियो पळोवपाक मेळ म्हणून जायना. आमकां तो काजूचो रोस सामको आवडटा, पूण तो काजूचो रोस पितलो जाल्यार काजू जाय, त्यो काजू कित्याक दिश्टी पडना. काजूचो रस आणि काजू बरोबर असा तुमचे. आता मुट्टे जे आशिल्ले ते काल पर्यंत हांगा आशिल्ले, पण लोकांनी सगळ्यांनी म्हाका याद जाता मुट्टे. आमगेरूय काजूचें झाड आसा आणि हांव ल्हान आसतना बी ते मुट्टे खातालो न्ही, म्हगेलो आजो आणि आजी सदांच बोवाळ मारताली, अरे ती खत वच्ची ना, रोस आकार पडपाक दिनाका, पूण ताजे खातीर बी ती हांगा हाडली ना काय कितें, हो एक मोठो प्रश्न येता. आणि मुद्दाम तुम्ही मुट्टे खावपाक आमच्या ICAR भेट दिवपाचे, हेका लागून तुमकां ICAR निमंत्रण दिता. फुकट फुकट सगळे फुकट तुमकां. आणि लास्ट तुमकां सांगता, जसे आम्ही भुरग्यांक दुधा भितर बोनविटा आणि बूस्ट घालता, तसे आम्ही जमिनीची केन्नाच आम्ही हे पळयना, जमिनीची सुपीकता वाढवपाक आम्ही जीवामृत तयार करता. हे जमिनीची सुपीकता वाढायता आणि हे सामके सोपे असा. ही जी पद्धत असा, हे जीवामृत तयार करपाची पद्धत सामकी सोपी असा. त्या पद्धतीन तुम्ही जमिनीची सुपीकता वाढवपाक लागून हे जीवामृत तयार करू शकता. कित्याक गोयची जमीन जी असा त्याका शेकरो चड असा,
आता तेवटेन बेळगाव त्यासाठी जर पळयले जाल्यार बरी भुसभुशीत जमीन असता, पण ही गोयची जमिनीची सुपीकता वाढवपाक हे जीवामृत दिसता. समुद्री समुद्री मार्ग समुद्री जमीन आशिल्ले कारणान कोस्टल बेल्ट आशिल्ले कारणान इफेक्ट आणि ते खारशेपण खारशेपण जमनीक भीतर असा, पण आम्ही त्याकाय व्हॅल्यू एडेड करता. आणि वेगवेगळ्या गोष्टी असा मिलेट्स, आता 2023 हो मिलेट्साचो इयर आशिल्लो, मिलेट्साचे आम्ही चडान चड प्राधान्य देता. मागीर वेजिटेबल कल्टिवेशन, किचन गार्डन, हेकाय आमी प्राधान्य दिता. आतांच हल्ली आमकां गोंयचो फर्स्ट फार्मर टू गेट पद्मश्री इन द फील्ड ऑफ एग्रीकल्चर संजय पाटील हाचे आम्ही डॉक्युमेंटेशन सगळे केले आणि ते दिल्ली धाडले. ते 26 जानेवारी त्याका पद्मश्री मेळ्ळी आणि कालच आम्ही वचून आयले दिल्ली राष्ट्रपतीच्या हस्ते सत्कार झाला असा आणि त्याका पद्मश्री मेळिले असा. मागीर दिसता ती खऱ्यांनीच गोयच्या खातीर एक अभिमानाची गजल असा. आणि अशा तरेचे लोकांक हांगा प्रश्न पडटा की एग्रीकल्चरांतल्यान आपूण कितें करपाक शकता, भुरग्यांक प्रश्न पडटा एग्रीकल्चरांतल्यान आपूण कितें करपाक शकता, आपूण हातूंतल्यान फुडार कसो घडयतलो. पूण आज म्हाका दिसता बऱ्याचशे जाणांचे बरेचसे प्रश्न आणि बरेचशे डिफिकल्टी सॉल्व झाल्यात असतल्यो. फक्त खावपाचे पिवपाचे आणि कॅश्यू फेस्टिवलाक येऊन फक्त मजा मस्ती करपाचे न्ही, तर एक बरे आरोग्य आम्ही स्वतः खातीर घडोवपाक शकतात आणि एक बरो फुडारय बी आम्ही घडोवपाक शकतात. म्हाका दिसता हाजेर आणि काय तुमकां असो डाऊट असो ना. धन्यवाद, थँक्यू सो मच. कॅश्यू फेस्टिवल असे म्हणले की काजू आयल्यो, उर्राक आयलो, फेणी आयली, पण आणि किती किती येता, आणि खूप किती किती येता. आणि हे आता तुम्ही झाडां बिडां हांगा पळोवपाक शकता असतले, पण एक्झॅक्टली ही झाडां हांगा करतात कितें हाजेर आमकां प्रश्न पडला असतो. आमकां म्हणजे म्हाकाय बी आणि तुमकाय बी, पण चल तर आम्ही या आणि विचारया की एक्झॅक्टली ही झाडां हांगा करतात तरी कितें. असो भितर वता पहिले. आवय देवा, जायना रे बाबा, देव बरें करू. चालो, हाय पात्रांव, किती म्हणता, कसो आसा? बरें, म्हाका एक सांग, कॅश्यू फेस्ट म्हणले की फक्त काजू बियो, उर्राक, फेणी हेच आमकां लक्षात येता, पूण हे किती चल्लां हांगा, म्हणजे ही झाडां बिडां कित्याक दिश्टी पडटात? ॲक्च्युली काजू फेस्टिवल जो असा हो गोवा फॉरेस्ट डेव्हलपमेंट यांच्यानी घडवून हाडलेलो असा. त्याच्या पयली आम्ही काजू फेस्टिवलाच्या पयली आम्ही गोवा फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन करता कितें हे कळपा जाय. त्याच्या अंडर आम्ही गोवा फॉरेस्ट डेव्हलपमेंटाच्या अंडर आम्ही एक आम्ही नर्सरी रेज करता. त्या भायर आम्ही न्यू प्रॅक्टीस केला, इट इज बी बी कीपींग. त्याच्या भितर आम्ही हनी प्रोडक्शन करता. पुढे हनी प्रोडक्शन म्हणजे सामके लाईव्ह हनी प्रोडक्शन. लाईव्ह हनी प्रोडक्शन, त्याच्या भितर आम्ही आमचा रॉ हनी, प्युअर हनी आमचा. सो त्याच्या भितर आम्ही अडल्ट्रेशन बी काय असना, प्लस आमच्या ह्याच्या भितर आम्ही कसलो प्रोसेस करना. डायरेक्टली जे काढता पण आम्ही तेच आम्ही बाटलेनी भरता, विदाऊट एनी बायपासिंग ऑल द हे प्रोसिजर जे किती असा पण ते काय आम्ही कसले करिना. डायरेक्ट आमचा रॉ हनी म्हणून आम्ही ते सेल करता. आणि आमकां पब्लिका कडल्यान आमकां भरपूर प्रतिसाद मेळ्ळो असा, लोकांनी आमकां हांगातल्यान भरपूर हे हनी बीन घेतलेले असा. किती अपील असा लोकां कडेन की कित्याक लागून हे लोकांनी घेवचे, म्हणजे एक म्हणजे हेल्थ बेनिफिट असतले, पण आणि किती कारण असतात त्याच्या खातीर तुमकां दिसता की दीस इज मच रिक्वायर्ड? पण हनीचे आता कारण म्हणतात ते सगळ्यांक खबर असा, हनी कित्याक यूज करतात. फॉर एक्झाम्पल आमकां जर कोणाक खोकली येयली, कितें येयले, जाल्यार आमी हनी घेता आमी. हा, आणि कसले हेल्थ बेनिफिट्स, मेडिकिनल वॅल्यू सुद्दां खूब कितें असा. आज काल सांगूनच येना, तुम्ही गुगल सुद्दां केले जाल्यार तुमकां कळटले की हनी आमकां कितें कितें उपयोगी पडटा ते, कित्याक आनी कशें कितें. पण हे इतलेच असा की हनी जो हा हो हनी विदाऊट एनी प्रोसेस ऑर एनी अडल्ट्रेशन, ओके, काय कलर सिरप. सो दिस इज समथिंग युनिक युनिक कशे तुम्ही मुद्दाम येऊन ट्राय करून पळोवचे. हा, ट्राय करून पळयतलोच हा, केन्ना किदें सोडटा. बरें, म्हाका एक सांगात, आतां झाडाचे झाले, हनीचे झाले, आणि कितें एक्टिविटीज आसा? कारण हांगा खूब आमकां स्टॉलांनी हांगा पळोवपाक मेळटा. आमी तेज्या भायर आमचे इको टुरिजम कॉम्प्लेक्स आसा. सो ते म्हणल्यार एक हिंटरलँडान एक जर तुमकां बरो नेचराचो आस्वाद घेवन रावपाचो आसा जाल्यार केन्नाय बॉटनिकल गार्डनान येवन तुमी इको टुरिजम कॉटेजीसान रावंक शकता. तेजो पर डे 2000 रुपया चार्जीस आसा तेजो. सो दीस इज फुल्ली फंक्शन एंड मॅनेज बाय गोवा फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. हय, गोवा फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन अंडर केला. त्या भायर आमी झाडां जी ग्रो करता त्याच्या खातीर आमी वर्मी कंपोस्ट यूज करता. तो आमी जो यूज करता तो आमी प्रोडक्ट वर्मी कंपोस्ट म्हणल्यार दीस इज वर्मी कंपोस्ट. सारख्या लोकांक दाखोवपाक जाय, कारण म्हाका दिसता लोकांकय कळपाची गरज आसा की एक्झॅक्टली वॉट इज वर्मी कंपोस्ट. कारण म्हाका दिसता सायन्सीक सगळे शिकल्यात, पूण विसरले आसतले. हांव आतां कॉमर्स स्टुडंट, हांव ते तेन्ना शिकतालो ते ह्या घरांतल्या त्या घरांतल्या सोडून दितालो. वर्मी कंपोस्ट करता. वर्मी कंपोस्ट म्हणल्यार कितें, जो पालो घेता, पालो आमी घालता, त्याच्यावर लेयर्स तयार करता. त्याच्या भितर आमी लेयर एक
थर आम्ही ड्राय लिप्स घालतात, त्याच्या वर मागीर शेणाचे शेणाचो एक लेयर घालतात, ते शेण लेयर घालतात, त्याच्या वर मागीर आम्ही थोडे उदक मारून मागीर त्याचे थोडे वॉर्म्स हाडून सोडता. हो रिपीट प्रोसिजर करीत रावता. ऑटोमॅटिक झाले म्हणतो एक 15 to 30 days भितर तो कंपोस्ट रेडी जाता. तो झाला म्हणतो आम्ही तो डायरेक्टली पॅक करून सेल करतो. पण सगळ्यात प्रश्न पडला असलो की वर्मी कंपोस्टचा एक्झॅक्ट फायदो किती असा. जरी आमकां खबर असा की झाडां खातीर तो खूप उपयोगी पडटा, हेचो सारें आमी यूज करपाक शकता, पण आनी किती फायदे असा झाडां सारें खातीर. झाडां देखील तुका एक झाडांक एक नवो जीव येता, भितर तरतरी येता म्हणटा तशे वर्मी कंपोस्ट घातल्या उपरांत जाता. सो दीस इज मच रिकमेंडेड. यस, रिकमेंडेड. आणि मातयेन जे थोडे न्यूट्रियंट्स बी कमी असता ते तुका हितूंच्यान मेळपाक शकता. ओके, आणि किती स्पेशल ऍक्टिव्हिटीज जो तुम्ही हांगा मेन्शन करपाक सोदतात थ्रू गोवा फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, जे मेन ऑर्गनायझर्स असतात हे कॅश्यू फेस्टाचे, त्यांच्या मार्फत मेन म्हटलं. आणि एक असा की आम्ही रबर प्रोड्यूस करता हांगा. तुम्ही पळयता आसतले जो रबर जो आहा पळय आम्ही हांगा प्रोड्यूस करता आणि डायरेक्ट सेल करता. म्हणल्या मोठमोठ्या कंपनी डायरेक्ट आमच्याकडे अप्रोच जाता, त्यांना सेल करता, डायरेक्ट सेल करता रॉ रबर सेल फॉर देअर प्रोडक्शन ऑफ एनी. ओके, एनीवे बरे दिसले उलोवन आणि ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच. म्हाका दिसता गोंयची संस्कृताय म्हणल्यार कितें हें कोणाक सांगपाची गरज ना, पूण जेन्ना आमी गोंयची फेणी म्हणटात तेन्ना सगळे म्हणटात आ हय हय फेणी 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 फेणी. आनीक आतां सद्द्या गुर्रागाचो सिजन, वेन वी से गोंयची फेणी म्हाका दिसता त्या फेणेक आनीक कोण लागना. आतां त्या फेणयेक वेगळे वेगळे तरेचे टॅक्स हे ते करपाचे सगळे लोक उलयतात, पूण आमची फेणी ती फेणी तिका कोण लागना हे अशे खूप लोक म्हणटात. सर, हाव आर यू अँड हाव दीस गोवा कॅश्यू फेस्ट 2024 इज गोईंग ऑन. सद्दां तुवें कोंकणीन स्टार्ट केलें म्हणून हांवूय मातशी सुरवातीक तरी कोंकणीन उलयतां. हांव बी फ्री टू स्पीक इन व्हिचेवर लँग्वेज यू वांट. हांव जल्मा म्हापशेकार. आमी कोंकणीनच उलयल्यार म्हाका दिसता चड बरें. सो कारण हो गोवा कॅश्यू फेस्ट आनी वी कॅन टेक आवर कोंकणी फॉरवर्ड. येस, वन ऑफ द थिंग्स वी आर प्रमोटींग एट दीस इव्हेंट इज फेनी कोंकणी वे अमर अकबर अमरिंदर एंथनी. म्हाका दिसता अमर अकबर अरमिंदर एंटनी हे तुम्ही पळयल्या न्ही पळय मारियो मिरांडाचे सामके स्पेशल डिझायनातलो एक डिझायन विच प्रूव्स युअर युनिटी इन गोवा. येस या, अँड मारियो ऑल्सो हॅड डिझायन द बॉटल फॉर अस कॉल्ड लेम्ब्रांसा. इट इज द ओनली फेनी बॉटल विच इज डिझायन्ड बाय मारियो. तुमच्याकडे असा ती फेनी बॉटल असा म्हाका दिसता आम्ही ती पळयल्यार बरी आणि लोकांकूय दाखयल्यार बरी. लेम्ब्रांसा की बॉटल दिका ना लेम्ब्रांसा करेक्ट. पळय वन ऑफ आर मोस्ट पॉप्युलर जाली काबार जाली काबार डिझायन बाय मारियो मिरांडा. स्पेशलिटी किती असा मारियो मिरांडा जरी डिझायन केले म्हणले पण म्हाका दिसता डिझायनाचेच आमी स्पेशलिटी पळोवन कोता येना भितर जे किती असतात. दिस इज अ मॅच्युअर्ड ओक कास्ट फेणी विच हॅज गॉट इज ओन फ्लेवर फ्रॉम द वूड. We do not encourage this feni to be drunk as a cocktail. Okay. It has to be held neat. Achcha. And it is for connoisseurs, it's for goals. Achcha. For tourists, we do not encourage Achcha. This feni. For tourists, we encourage this one. Achcha. This is something you can make. Big Boss. Yeah, this is our flagship brand. So all the tourists visiting Goa are Big Boss and for them, this is Big Boss. Yeah, this is a very flagship brand of Goa which was shown in many Hindi movies. Hmm. And that's why it's very popular among the tourists. Achcha. Okay. You must take one home to try it in moderation because we promote drink in moderation. Cheer in moderation. Yeah, kidak. हांव टी टोटलर हांव पियेना. अच्छा, कित्याक पियेना? बिकॉज हांवूय पिना ताणें म्हणलां आपूण पिना म्हण हांवूय पिना. आतां सांगता आसतना आमी पळोवया. देन ऑल अदर्स आर हॅविंग बूज आय हॅव तरबूज का रस. सो द रिझन आय डोंट ड्रिंक अँड आय एनकरेज यूथ ऑल्सो टू बी कॉन्शियस ऑफ दीस एलिमेंट ऑफ रिस्पेक्टिंग मॉडरेशन. इफ यू मॉडरेशन इज नॉट युअर फॉर्टे वी आय बिलीव दॅट यू शूड बी अ टी टोटलर. करेक्ट, बिकॉज nowadays in the social media emotion there is so much of marketing of liquor, but we do responsible marketing. Correct. We do not encourage liquor drinking among youth and we encourage drinking in moderation. That's an element. Magarista phenije anga advertise jata astana phenije anga promotion jata astana kai tari tumi anga ami health conscious round kashe tari liquor ata use karbak jay tehi sangle ani magarista this goa cashew fest is all about this thing. फक्त चढ पिवप हे सांगप ना, पण कशा तरेन आम्ही हेल्थ बेनिफिट ताजे कसे येतले ताजे खातीर किती घेऊन तेही तुम्ही सांगले. बरे, तुम्ही म्हाका दोन हांगा फेणी दाखवल्यो आणि किती तुमची स्पेशलिटी असा हांगासर. एस बी आर
supporting and promoting Feni to take it abroad. We are also spotlighting on two artists. Dakita, yo, come. This artwork is done by Ravi Kiran, an outstanding artist on Dr. Devaji. So this is going to be presented to her today. Achha. This is another artwork done by Shweta. Now only reason I would like to know is your ulto kityak dovalya mujhe jhadak jata tosho laila. Ah, okay, this is tree. Yeah, this is achha. Doesn't look like tree from afar. Te ashe dista ki kaidori osho hang jata. It's still not complete. It's going to be completed so before evening it'll get completed. Okay, but art is all about emoting the way you want to see believe it. Correct. So another thing we are doing which I would like to mention is there is a painting going to be done by Ravi Kiran. This is the gentleman who is going to do a painting. Hi, nice to meet you. आणि आज आमच्या प्रोग्रामात काही रवी किरण बाबा दाखवूया, कारण आता तुम्ही डॉक्टर देवयानेचो जो स्केच पळलो, जे पेंटिंग पळले ते रवी किरण बाबांनी केले असा. आणि खऱ्यानेच कॉंग्रॅच्युलेशन्स टू यू. आमका गोवा कॅश्यू फेस्टाच्या निमित्तान हांगा आमका फक्त कॅश्यू फेस्टच हे पळोवपाक मिळणार, पण बाकीच्योय खूप गजाली पळोवपाक मिळतात, वेगळेवेगळे टॅलंट पळोवपाक मिळतात, वेगळेवेगळे आर्ट आणि आर्टिस्ट पळोवपाक मिळतात, बाकीचे सगळ्यो ज्यो स्किल्स ज्यो हांगच्या लोकांनी डेव्हलप करून जो एक एम्प्लॉयमेंट तयार केलेलो असा तेही पळोवपाक मिळटा. आणि म्हाका दिसता हेच जावन आसा गोवा कॅश्यू फेस्टाचे खाशेलेपण. आम्ही जेव्हा गोवा कॅश्यू फेस्ट म्हणतात त्यांना वेगळे वेगळे ब्रँड आमच्या दोळ्या मुखार येतात, आणि हातूंतलोच एक वेगळो ब्रँड म्हणल्यार झाटेस क्वालिटी गोवन कॅश्यूज. आणि आमच्या बरोबर आसात सिद्धार्थ झाटये. किती खबर आणि कशें चाललां गोवा कॅश्यू फेस्ट? माझ्या हिशोबान गोवा फेस्टिवल गोवा काजू फेस्टिवल इज इक्वलंट टू अ इंटरनॅशनल फेस्टिवल. म्हाका खरेंच कौतूक करूंक जाय आमच्या मॅडम दिव्या राणे आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटाचे, कारण त्यांच्यांनी हो फेअर इन्वोक केला आणि आमकां सगळ्यांक एक ऑपॉर्च्युनिटी दिली की एक आमचो प्रोडक्ट गोंयचो इंटरनॅशनल जावचो. 2023 झालें आणि आता 24 हांवें मॅडमीकय हो प्रश्न केल्लो की वॉट आर द डिफरन्सीस दे हॅव सीन फ्रॉम 2023 टू 2024. तुमकां कितें दिसता? तिणें सांगले आपलो विचार असो आसा की आमकां हो फेअर डबल करूंक जाय. कितें आसा तें डबल एक्चुली डिलिवर्ड अ टोटल डबल ऑफ वॉट हॅपन इन 2023 एवरी रिस्पेक्ट स्टॉल द क्वालिटी ऑफ द म्युझिक क्वालिटी ऑफ साऊंड एंटरटेनमेंट सगळे डबल. आणि ते पण तिथे 2 दिवसात उभे केला आणि कोड ऑफ कंटर संपलो इलेक्शन झाले आणि यू आर अ नोन ब्रँड झाटेस म्हणल्यार सगळ्या गोंयभरून न्ही जगभर फामाद. तुम्ही जेव्हा दुकानाचेर कॅश्यूज विकतात ऑर एनी कॅश्यू आयटम वेन यू सेल आणि जेव्हा कॅश्यू फेस्टा सारख्या ह्या फेस्टाक येऊन वेन यू सेल इट लोकांचं किती प्रतिसाद असा आणि व्हॉट आर द डिफरन्सीस दॅट यू आर सेलिंग इट इन द मार्केट आयदर इन पणजे मडगाव सावड्ड्या वास्को खंय किंवा हांगा जे तुम्ही सेल करतात हातूंतलो फरक किती जाणवता? म्हणजे दोन गोष्टी असा हांगा असे असता हांगा जो मूड आणि वातावरण असता लोकांक उलोवपाची इच्छा असता. दुकानात तुका तसे कोण सहसा धांवती भेट जाता. हांगा तुका सगळ्या गावाचे टुरिस्ट एज वेल माझा ऍक्च्युली सेल पळयलो जाल्यार 50% लोकल 50% टुरिस्ट आणि त्यांचं ऍक्च्युअल मत कळटा, त्यांचं पल्स कळटा, तुमचे विचार कळटा, त्यांचं किती कंप्लेन असं ते ऐकू मिळता हो आमकां ऑपॉर्च्युनिटी खूप मिळणार. आणि आता गोवा कॅश्यू चुडा लॉन्च करताच्या ह्या माध्यमान आम्ही फर्स्ट टाइम ऍडवर्टाईज केले गोवा कॅश्यू चुडा आम्ही लॉन्च करतात. तुम्ही फॅसिलिटी टेस्ट करपाक आहे शुअर हांव येता. आता जेव्हा आम्ही झाटियेस म्हणले सध्या हे कॅश्यू फेस्टाक तुमच्या कडे सेम प्रोडक्ट असा ते तुमच्या हरशी रेग्युलर स्टोरार असतात ते काय हांगा मातशें वेगळे किती असा? आम्ही ऍक्च्युली जे दुकानात मेळटा आमच्या गोंयान आमी दिसता सेम ब्रँड दवरला, फक्त ह्या फावटी किती जाला आमी नवीन जो प्रोडक्ट काडपाचे आसा तो लॉन्च केला. अच्छा, ऑल द बेस्ट आणि थँक्यू व्हेरी मच एडवान्स जाऊन. थँक्यू. तर गोवा कॅश्यू फेस्ट जेव्हा आम्ही म्हणतात त्यांना आमकां खबर असा की कशा पद्धतीन वेगळी वेगळी स्टॉल्स हांगा असतात, वेगळो वेगळो एंटरटेनमेंट हांगा असा आणि वेगळे वेगळे सेल्फ हेल्प ग्रुप
जे गोयाक बऱ्या पद्धतीन आपल्या पोटा खातीर तशेंच आपल्या गांवा खातीर कितें तरी उत्पन्न करपाक सोदतात अशे ग्रुप हांगा आसात. आनी हातूंतलोच एक जावन आसा श्री सिद्धनाथ सेल्फ हेल्प ग्रुप जो जावन आसा वापय सत्तरी गोंय हांगचो. मॅडम, 3 दिसांचो कॅश्यू फेस्टिवल, आज निमाणो दीस, तुमचे एक्सपिरियन्स कशें कितें आसा? टू गूड आसा, भरपूर गिरायक जालें आमकां आनी बरो रिस्पॉन्ड मेळ्ळा. अशें आमकां म्हणजे आमचो हाडलेलो माल सोंपता, हाडलेलो माल सोंपता. आमी डेलीच्या डेली माल हाडटा आनी बरो. हें सगळें श्रेय आमच्या दिव्या राणे, तिणी आमकां भरपूर सपोर्ट केला हे सगळे बिजनेस करपाक आनी सुरवात तिणी करून दिल्या, मागीर फुडें आमी चलयल्या. तुमी म्हणले की सेल भरपूर आसा, सामान हाडटा तितलें सोंपता, पूण तशें उत्पन्नय जाय, इतलें उत्पन्न आसा तुमचे कडेन? हय 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 हय. आनी हांगा तुमच्यो बिजनेस ऑपॉर्च्युनिटीज वाडले आसतल्यो, खूब जाणां कडेन नेटवर्किंग जालां आसतलें. आमी बिजनेसाक नेटवर्किंग म्हणटा, पूण म्हणजे कनेक्शन नवे कस्टमरा कडेन, जे कोण बल्कारी सामान घेतात किंवां तांचे तुमकां वेगळे तरेचो एक सपोर्ट आसता. कोणी मेळ्ळे अशें ज्याने तुमकां आनी एक वेगळ्या तरेन कितें सपोर्ट केला? सपोर्ट म्हणजे आमच्या कडसून कॉन्टेक्ट नंबर येला, खूब जाणांनी कॉन्टेक्ट नंबर येला आनी आमकां कॉन्टेक्टूय येता. आमी पोरू बी येयल्ली आनी अंदू बी येयल्या, पोरचे आमकां भरपूर कॉन्टेक्ट येताले. आमी मेन म्हणजे आमी ऑल गोवा घालता आमच्यो अगरबत्ती आनी बरें खपता आमच्यो. खंय खंय घालता? म्हणजे बागायतदार, ऑल गोवा बागायतदार, परत सुपर मार्केट अशें. आनी ह्यो अगरबत्ती तुमचे प्रोडक्शन सुवासा लायसन्स स्टिक्स दिव्या राणेन करून दिले. दिव्या राणेन करून दिले म्हणजे तुम्ही एंटायरली तांकां तुम्ही श्रेय दितात. बरी गजाल आसा. आनी आज हांव हांगा खूब कितें पळोवपाक शकता, जश्यो अगरबत्ती म्हणजे उजवाती जाल्योच. हांगा काजू बियो आसात, निरपणस आसात, हे तेल हनी मोव आसा, हळद आसा, हे सगळे तुमचे ओन प्रोडक्शन. आनी कितें आसा? अशें दिसता की हाडीत ते अशे गांवठी, आमी गांवठी अशें म्हणटा न्ही, हाडीत ते अशें खपता अशें दिसता. म्हणून आमी चेंज चेंज करीत रावता, डेलीच्या डेली वेगळे वेगळे हाडटा आनी बरें खपता आमचे. हरशी कम्पेर्ड टू बाकीच्यो सगळ्यो जात्रा फेस्तां किंवां अशें, हे तुमकां हांगा खूब बरो प्रतिसाद मेळ्ळो. बरो. परत मागीर आमी लोकोत्सव वयता, अशें खंय आसलें थंय वयता आमी मुद्दम जावन, म्हणजे आमचे पूज जावपा खातीर, म्हणजे लोकां कडेन कॉन्टेक्ट येवपा खातीर. तुमचो कितें प्रोडक्ट लोकांनी घेतलो आनी तुमकां परत येवन फिडबॅक ह्या कॅश्यू फेस्टिवलाक दिल्लो आसा? हय 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 हय, खूब जाणांनी. आतां सुद्दां हांवें म्हटलां आमी पयर येवन येला, आयज व्हरता, परत आयज येयल्या व्हरपाक, बरो वास येता म्हणून, बरें आमचे प्रोडक्ट्स आसा म्हणून. तुमकां खऱ्यांनीच फायदो जाला? हय, खरेंच फायदो जाला. आमचो काय फायदो कोण दुसरो घेवंक शकना, नालांचो जाला. तर तुम्ही पळयला आसतले सिद्धनाथ सेल्फ हेल्प ग्रुप, तुमचे नाव? आरती कोलकर. आरती आरती कोलकर. कोलकर कोलकर आरती कोलकर म्हणटा की आमकां फायदो झाला आणि अशाच तरेन हे गोवा कॅश्यू फेस्ट आरती कोलकर सारख्या सेल्फ हेल्प ग्रुप जी चलयतात तांच्या खातीरूय फायदो करून दिता. तांचे उत्पन्न भरपूर आसा, ती म्हणटा खंय तरी सेल कमी आसतलो, पूण आज सेलूय वाडला, उत्पन्न तर वाडटलेच आनी अशा पद्दतीन ती आपले हांगा बिजनेस चलयतात. देव बरें करू आनी ऑल द व्हेरी बेस्ट. तर आमी ह्या गोवा कॅश्यू फेस्टिवलाक जेन्ना वेगळ्या वेगळ्या स्टॉलांनी वतात, खूब वेगळे वेगळे पदार्थ, वेगळ्यो वेगळ्यो गजाली आमकां आयकुपाक येतात, वेगळे वेगळे प्रोडक्ट्स जे ते विकतात ते पळोवपाक मेळटात. आनी असोच एक आसा प्रतीक सेल्फ हेल्प ग्रुप. काकी कशी आसा? बरें. कशें दिसता आज 3 दिसांचो कॅश्यू फेस्ट कशें चल्ला? बरें चल्ला. आनी कितें सांगपाक जाय तुमकां ह्या स्पेशल फेस्टिवलाचेर? अशेंच आमच्या महिला मंडळान जे वस्तू करता पळय तांकां अशें म्हणजे अशें कितें तरी जाय, प्लॅटफॉर्म जाय म्हणजे अशें विकपा खातीर. हांगा कसो प्रतिसाद आसा लोकांचो? बरो. फेस्टिवल हांगा सेल बरो जाला? हय, बरो जाला. कितें कितें प्रोडक्ट्स आसा तुमचे? म्हाजे लाडू आसा, मुगाचे लाडू, नाशण्याचे लाडू, पिलां, गांवाचे लाडू, चकरी, जे आमी सदां चकरी, लाडू, मुगाचे लाडू, गव्हाचे लाडू जे पळयतात ते सगळे हांगा आसात. आनी ही मानां जी हांगा पळोवपाक मेळटात हेय तुमचेच प्रोडक्शन? आमीच करतात. तुम्ही करतात? खंय करतात तुम्ही हे प्रोडक्शन? आमी वेल्ला काणकोण. वेल्ला काणकोण म्हापशा. आनी हांगा खंयच्या पद्दतीच्यो बियो म्हणटात? हे बिबे काय बियो? बियो ते ओले बियो, म्हणजे कितें म्हणटात आमी आमच्या भशेन ते पोकांचे म्हणटात ते बियो. म्हाका दिसता हांव एक खावन दाखयता. खा. Thank you.
आमच्या गोयची संस्कृती आणि हीच ती आमच्या गोयची परंपरा आणि होच तो आमच्या गोयचो काजू. हांगा बाकीच्या खुबशे प्रोडक्ट पळोवपाक मेळटात, पोपायो पळोवपाक मेळटात. लोक किती सांगता येऊन, लोक येऊन किती सांगता बरे म्हणतात तुमचे प्रोडक्ट बरे असं म्हणतात. थँक्यू सो मच, परत येतलो घेऊन. ऑल द व्हेरी बेस्ट. कॅशिओ फेस्ताक ही भोंवला म्हणूनच जायना. किती ही गरमी आणि किती ही तान. थंड दोगोड हे किती वाऊ वॉम 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 हे आमचे क्युकंबर मीट. ओके. आणि आम्ही गोयचे कंपनी आहात जे टॉनिक वॉटर आणि बोटॅनिकल वॉटर करतात, विच इज जे जीन आणि वोडका रम असे हार्ड लिकर्सांक मिक्सचर म्हणून बरे हे जाता. सो दिस इज पॉप्युलरली नोन एज मिक्सचर. या एका म्हणजे तुमचे हार्ड ड्रिंक्स असतात जसे रम फेनी बीन गोयचो ब्रँड हो ज्याका तुम्ही मिक्स करून आपले ड्रिंक रिफ्रेशन करू शकता. आणि आमची कंपनी प्युअरली गोवन बेस्ड आल्कॉन ग्रुप असा जे म्हणजे आकाश खवटे ग्रुप आणि त्यांच्या कंपनीचं प्रोडक्ट वो. आणि आमच्या आता गोयात एक 5 वर्षं आमकां झालं ब्रँड चालू करून आणि म्हणून हे आमचे ब्रँड ट्राय करचे. तुम्ही सामके हांगा ग्राउंडार असतात, यू नो द रियलिटी. जेन्ना आम्ही प्रत्येकाक प्रश्न विचारतात की भायलो प्रतिसाद म्हणजे वेगळ्या कडेन सेल जात असताना आणि अशा तरेच्या कॅसिओ फेस्टिवलाच्या सारख्या या फेस्टाचो प्रतिसाद, व्हॉट इज द डिफरन्स? इज देअर एनी न्यू ऑपॉर्च्युनिटी ऑर अ चॅलेंज विच यू कॅन सी? म्हणजे जेन्ना आम्ही जेन्ना हो ब्रँड्स आम्ही रेस्टॉरंटान स्टोर्सान बीन विकता तेन्ना आमकां असे कस्टमराचे रिस्पॉन्स मेळना. कॅज्यू फेस्टिवल असे जे म्हणजे बेस्ड ऑन द गोवन प्रोडक्ट करता तर आमचो गोवन ब्रँड आमकां यूज करूंक मेळटा. लोकांक कसो लायक जाता, लोकांचो फिडबॅक कितें आसा, रिस्पॉन्स कितें आसा हे सगळे आमकां जाणा जावंक जाता. सो जे आमच्या प्रोडक्टान कितें आमी बरें करूंक शकता यांचे फिडबॅक घेतल्यार आमकां ते हेल्प जाता. म्हणून असे फेस्टिवल्स खूप हेल्पफूल जाता जावंक जाय गोंयान आमच्या. Madam, how is your experience in this Goa Cashew Fest 2024? The fest is going really good and I request everyone to come and try out this tonic. I am trying one. Good tonic. Yeah. And it also caters for the kids. They have different flavors which kids might like this cucumber mint, the mango fig. Plus we go with great mixers for cocktails, mocktails. So I hope you all enjoy this Cashew Fest and enjoy our bomb tonic. Thank you. Sure. As far as your advertisement is concerned, but what is that one message you would like to give to the youth or to the senior citizen and everybody down there in Goa? Today is the last day, but so that they can come out here in the next season 3 and they can enjoy Goa Cashew Fest. I think they should come, they should visit this event and keep coming all the years, take care of themselves and also enjoy at the same time. And I think that's the best part. So yeah, cheers. I can see this flavor even when I came over here. Everybody recommended this flavor, cucumber flavor it is, right? Yes. Yeah. Cucumber mint. Yeah. This is really nice. But why this flavor is so special? It's because of the heat. Goa is having a big heat wave going on. So this is more of a refreshment. So that's why we are recommending if somebody wants to get refreshed. And what are the other products or the flavors which you have here? We have many. We have rosemary, we have ginger ale, the mango fig, all are really nice. So I think all should be tried out and everyone will definitely enjoy it. All the very best to both of you and cheers. Yes. So this is all about Goa Cashew Fest 2024. आम्ही वेगळ्या स्टॉलांनी गेले, आम्ही दिव्या राणे मॅडमी कडे उलयले, खुबशी बरे बरी स्टॉला पहिली. आणि किती जाय हेच तर असा गोयचे कल्चर, गोयची संस्कृती, गोयची परंपरा. That's it from Saidat Kamat for RDX Goa.